दादांनी महायुतीबरोबर येऊन कोणाचा पोपट मारलाय हे सिद्ध झालेलं आहे. तर जी मंत्रीपदं असतात किंवा महामंडळाची पदं असतात स्वाभाविक आहे ही कमी होतात आणि त्याच्यामुळे थोडीफार नाराजी असू शकते. कळवली होती की एकनाथ शिंदेसाहेब राजीनामा देणार आहेत, त्याच्यावर देखील मी सांगितलं आम्ही राजीनामे घेणारे आहोत. आम्ही 12 महिन्यापूर्वी राजीनामे कसे घेतो हे अख्ख्या देशानं बघितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आमच्या संदर्भातली केस ही विधानसभेच्या अध्यक्षांसमोर चालावी अशा पद्धतीचे निर्देश आहेत आणि त्याच निकालाला अनुसरून विधानसभेच्या अध्यक्षांनी जर आम्हाला नोटीस दिलेली असेल आणि 7 दिवसाची मुदत दिलेली असेल तर आमची न्याय्य बाजू ही विधानसभेच्या अध्यक्षांसमोर आम्ही 40 लोक मांडू. ज्या पद्धतीनं आम्ही निवडणूक आयोगासमोर गेलो, ज्या पद्धतीनं आम्ही सुप्रीम कोर्टासमोर गेलो, त्याच पद्धतीनं विधानसभेच्या अध्यक्षांसमोर जाऊ. सर, अरविंद सावंत असं म्हणतात की शिंदेगडाचा पोपट हा मेलेला आहे, काय उत्तर असेल? माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजितदादांनी महायुतीबरोबर येऊन कोणाचा पोपट मारलाय हे सिद्ध झालेलं आहे. आता आपल्याबरोबर जे काही उरले सोडलेले आहेत ते टिकावेत यासाठी हा प्रयत्न सुरू आहे आणि मला असं वाटतं की अनेक तारखा देऊन झालेल्या आहेत पोपट मारण्याच्या, ते काय पोपट मेलेला नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जे चाललेलं आहे हे कार्यकर्त्यांना मॉरल सपोर्ट देण्यासाठी चाललं आहे, बाकी याच्यामधला मतितार्थ काही नाही. भविष्यामध्ये आम्ही जी काय आमची बाजू आहे ती विधानसभेच्या अध्यक्षांसमोर मांडू आणि विधानसभेचे अध्यक्ष कोणावरही अन्याय करणार नाहीत याची पूर्ण खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला. शरद पवारचा दौरा सुरू झालेला आहे, एवढ्यात आज जाहीर सभा होते, ठाण्यात पण जोरात स्वागत झाले, कसं बघताय? शरद पवार साहेब गेले 56 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये वावरत आहेत, त्याच्यामुळे त्यांना मानणारा गट किंवा संच हा नक्की महाराष्ट्रामध्ये असणार आहे. परंतु अजितदादांनी नंबर्स घेऊन ते महायुतीबरोबर आलेले आहेत, त्यांनी त्यांचं म्हणणं पूर्ण मांडलेलं आहे. मी याच्याकडे बघत असताना शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवारसाहेबांनी कुठे मिटिंग घ्यावी, काय बैठक करावी, सभा करावी यांना लोकशाहीच्या माध्यमातून मी सांगणार नाही, ते शेवटी लोकशाहीतला एक प्रकार आहे. पण याच्यातनं मला असं सुचवा असं वाटतं की 12 महिन्यापूर्वी आम्ही ज्यावेळी उठाव करून शिवसेनेमध्ये उठाव केला त्यावेळी देखील अनेक नेत्यांनी सांगितलं होतं की मी देखील आता बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळं पवारसाहेब वयाच्या 83व्या वर्षी देखील सांगितलेल्या शब्दाची पूर्तता ही 2 दिवसात करतात हे राजकारणातलं सकारात्मक बाब आहे असं मला वाटतं. आणि आपण म्हणतो एखादा वाईट गुण घेतल्यानंतर समोरच्याचा वाण नाही गुण लागला तसा चांगला गुण काही लोकांनी घ्यावा एवढाच माझा सल्ला नाही, माझी विनंती आहे. राजन साळवी हे रत्नागिरी नगरपालिकेचे नगराध्यक्ष होते, माझे अतिशय जवळचे ज्येष्ठ मित्र आहेत. दमदार एंट्री पावसाची देखील झालेली आहे, तशी एंट्री त्यांची देखील होईल, त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका. आमची देखील एंट्री राजापूरमध्ये दमदार झालेली आहे, त्याच्यामध्ये पण चिंता करू नका. आज त्यांचा उद्या वाढदिवस आहे 9 तारखेला, त्याच्यामुळे उगाच आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत ही मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांची इच्छा पूर्ण होत असताना त्यांनी शिंदेसाहेबांचा देखील विचार करावा ही देखील त्यांना विनंती करतो. सर, एकीकडे अजित पवार गच्चूकडे देखील कुठेतरी नाराज असल्याचं पाहायला मिळतं. संख्या वाढल्यानंतर जी मंत्रीपदं असतात किंवा महामंडळाची पदं असतात स्वाभाविक आहे ही कमी होतात आणि त्याच्यामुळे थोडीफार नाराजी असू शकते. परंतु एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर 50 लोक जी आहेत यांचा पूर्ण विश्वास हा एकनाथ शिंदेसाहेबांवर आहे. काही लोकांनी मध्ये अशी अफवा पसरवली होती की एकनाथ शिंदेसाहेब राजीनामा देणार आहेत, त्याच्यावर देखील मी सांगितलं आम्ही राजीनामे घेणारे आहोत. आम्ही 12 महिन्यापूर्वी राजीनामे कसे घेतो हे अख्ख्या देशानं बघितलेलं आहे, त्याच्यामुळे शिंदेसाहेबांना राजीनामा देण्याचा काही प्रश्नच येत नाही. शिंदेसाहेबांच्याच नेतृत्वाखाली खासदारकीच्या आणि आमदारकीच्या निवडणुका होतील. धन्यवाद.